विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना महाविकास आघाडीच्या विजयाबद्दल विश्वास आहे. विदर्भातील 10 पैकी 10 जागा जिंकणार, महाराष्ट्रात किमान 38 जागा जिंकणार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना असा ठाम विश्वास आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात एकतर्फी निवडणूक होईल असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे की 10 च्या 10 जागा विदर्भातल्या आम्ही जिंकत आहोत. नितीन गडकरीसुद्धा निवडणूक हरत आहेत हे इथे स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो आहे. मराठवाड्यामधलं चित्र तेच आहे. 8 जागांवर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी जिंकत आहे. महाराष्ट्रामध्ये एकतर्फी ही निवडणूक होताना आम्हाला दिसते आहे. जो लोकांचा जल्लोष आणि उत्साह जो आहे त्यामधून आम्ही 38 जागा किमान महाराष्ट्रात जिंकू हे वातावरण महाराष्ट्रातील ही निवडणूक जनतेनी हातात घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरल्यासारखी एकूण परिस्थिती आम्हाला दिसते आहे. कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री 4-4 दिवस मुक्कामानी आहेत. आता म्हणजे छत्रपती शिवरायांचा विचार, शाहू छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराची एवढी यांना घृणा काय, एवढं यांना या विचाराची राग काय आहे यांच्या मनामध्ये, की तो विचार संपवण्याचं काम तर यांच्या डोक्यात आहे काय, की विचार संपवण्यासाठी 4-4 दिवस इथे मुक्काम करत आहे.